नमस्कार, मी अंजली। पूर्णब्रह्म किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आपण भारतीय अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सण साजरे करतो आणि प्रत्येक सण साजरा करण्यामागे काहीतरी कारण असतं। तर असंच एक कारण शरद पौर्णिमा किंवा कोजागिरी पौर्णिमा करण्यामागे आहे। तर आज आपण अमृतासमान असलेलं कोजागिरी पौर्णिमेचं मसाला दूध कसं बनवायचं ते पाहणार आहोत। एक लिटर दुधासाठी मसाला कसा बनवायचा त्याचं साहित्य पाहू। त्यासाठी आपण इथे 9 बदाम घेतले आहेत, 9 पिस्ता, 4 चमचे साखर घेतली आहे, 10 ते 15 केशरच्या पाकळ्या घेतल्या आहेत, 7-8 इलायची सोलून घेतल्या आहेत आणि 2 चिमूट किसलेलं जायफळ घेतलं आहे। याचा मसाला बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वात अगोदर साखर टाकून घ्यायची, त्यानंतर वेलची आणि जायफळ साखरेसोबत वाटून घेतलं की ते एकदम बारीक वाटलं जातं। म्हणून सर्वात अगोदर साखरेसोबत वेलची आणि जायफळ एकदम बारीक वाटून घेतली आहे। आता यामध्येच शिल्लक राहिलेलं साहित्य बदाम, पिस्ता आणि केसर पण टाकून घेऊ आणि या सर्वांची मिक्सरमधून किंचित जाडसर पूड बनवून घेऊ। कारण खूप बारीक वाटल्यानंतर दुधात टाकल्यावर याचे गोळे होतात आणि खूप मोठे वाटले तर ते दाताखाली येतात। याची अशी किंचितशी जाडसर भरड करून घेतली आहे। आता यापासून दूध कसं बनवायचं ते पाहू। मसाला दूध बनवण्यासाठी कढईमध्ये 1 लिटर फुल क्रीम दूध घेतलेलं आहे। कोजागिरी पौर्णिमेचं दूध बनवण्यासाठी जर तुमच्याकडे देसी गाईचं दूध असेल तर ते जास्त चांगलं। मी इथे पॅकेटचं फुल क्रीम दूध वापरलं आहे। गॅस हाय फ्लेमवर करून अधूनमधून हलवत दूध चांगलं उकळून घ्यायचं आहे। अधूनमधून हलवत राहिल्यामुळे दुधावर साय जमा होत नाही, ती दुधामध्येच मिक्स होते, त्यामुळे अधूनमधून हलवत राहायचं आहे। आयुर्वेदानुसार चंद्र हा औषधांचा देवता आहे आणि कोजागिरी पौर्णिमे दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या एकदम जवळ असतो, त्यामुळे या दिवशीचा प्रकाश हा नेहमीच्या प्रकाशापेक्षा जास्त असतो। म्हणूनच या दिवशी चंद्रप्रकाशामध्ये ठेवलेल्या दुधाला जास्त प्रकाश मिळतो आणि तो औषधांनी भरपूर असतो, त्यामुळेच या दुधाला अमृतासमान असं म्हणतात। आता या दुधाला उकळी यायला लागली आहे। गॅस हाय फ्लेमवरच ठेवायचा आणि जर वाटलं की दूध आता उतू जाईल तर गॅस कमी करायचा। उकळी आल्यानंतर गॅस कमी जास्त करत आणि सतत हलवत हे दूध 10 मिनिट आटवून घ्यायचं आहे। गाईचं दूध असेल तर थोडं 12-13 मिनिटापर्यंत आटवून घ्या। 8 ते 10 मिनिट आटवून घेतल्यानंतर दुधाला चांगला घट्टपणा आलेला आहे। आता यावेळी गॅस मंद आचेवर करून घेऊ आणि यामध्ये दुधाचा बनवून घेतलेला मसाला टाकून घेऊ। आपण बनवून घेतलेला मसाला हा पूर्ण 1 लिटर दुधासाठी आहे, त्यामुळे पूर्ण मसाला यामध्ये टाकून घेतला आहे। या मसालामध्ये असलेल्या बदाम आणि पिस्त्यामुळे याला अजून घट्टपणा येतो। केशर टाकल्यामुळे छान पिवळसर रंग येतो आणि इलायची आणि जायफळामुळे एकदम मस्त असा फ्लेवर येतो। दुधामध्ये मसाला टाकून घेतल्यानंतर दुधाला जास्त वेळ उकळायचं नाही, फक्त 1 उकळी काढून घ्यायची आणि गॅस बंद करून घ्यायचा। दूध थंड व्हायला लागलं की हळूहळू साय वर येते आणि असा छान केशरचा पिवळसर रंग याला येतो। मी काही पिस्ता आणि बदामाचे काप गार्निशिंगसाठी यावर टाकून घेतले आहेत। बनवलेलं 1 लिटर दूध 5 ते 6 जणांसाठी पुरेसं होतं। हे मसाला दूध कोजागिरी पौर्णिमे दिवशी बनवल्यानंतर चंद्राच्या प्रकाशात जितकं जास्त वेळ ठेवता येईल तितकं जास्त वेळ ठेवून नंतर प्यायचं। चंद्राचा थंडपणा आणि औषधीय गुणांनी भरपूर असा प्रकाश यामध्ये पडल्यानंतर हे दूध अमृतासमान होतं आणि हे दूध पिल्यानंतर आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढते। ज्यांना आजार आहेत त्यांचे आजार कमी व्हायला मदत होते आणि जे अगोदरच निरोगी आहेत ते अजून छान निरोगी राहण्यासाठी याची मदत होते। त्यामुळे अश्विन महिन्याची पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमे दिवशी हे दूध बनवा, तुम्ही प्या, तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा द्या, सर्वजण चांगले निरोगी राहतील। तुम्हा सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। लवकरच भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत। धन्यवाद।